सर युअर पर्सनल मेंटर आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण कंबाईंडच्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने आता जी काही 30 एप्रिलला होणारी कंबाईंड पूर्वपरीक्षा आहे त्या परीक्षेच्या दृष्टीने आपण 2017 ते 2022 ह्या वर्षामध्ये सामान्य विज्ञान ह्या विषयातल्या वेगवेगळ्या टॉपिकवरती आयोगाने कसे प्रश्न विचारलेले आहेत त्याचं विश्लेषण आपण घेत आहोत. विश्लेषण घेतल्यामुळे किंवा आपण PYQ सोडवल्यामुळे काय फायदा होऊ शकतो, आपल्याला आयोग पुढच्या वर्षी कशा पद्धतीने प्रश्न विचारणार आहे याची एक आयडिया येऊ शकते, किंवा प्रश्न कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात, शब्दांची रचना कशी असते, किंवा शब्द आलटून पालटून जरी विचारले तरी लगेच त्याचा अर्थ बदलतो आणि तो आपल्याला प्रश्न समजत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी किंवा स्वतःचं मूल्यमापन करण्यासाठी आपल्याला PYQ जे आहे ते एक बायबल सारखी मदत करतात. मग आता आपण पाठीमागच्या सेशनला बायोलॉजीमध्ये प्रजनन संस्था आणि ग्रंथी विकरे आणि हार्मोन्स ह्या टॉपिकवरचे प्रश्न जे आहेत ते आपण बघितले होते. तर आज आपण आरोग्यशास्त्राच्या रिलेटेड पोषण न्यूट्रिशन म्हणून एक टॉपिक आहे ज्याच्यावरती तुम्हाला कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. मग त्याच्यामध्ये वनस्पतीची पोषणद्रव्य कोणती, मानवासाठी असणारी पोषणद्रव्य कोणती, मग कोणत्या याच्यातून कोणती विटॅमिन्स मिळतात, मग त्याचे सोर्सेस काय काय आहेत, हे सगळे प्रश्न तुम्हाला पोषण ह्या टॉपिकवरती विचारले जातात. तर बघूया आज आपण पोषण म्हणजेच न्यूट्रिशन ह्या टॉपिकवरती प्रश्न हे कसे विचारले जातात. आता बघा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते कोलेस्टेरॉल हे चांगले कोलेस्टेरॉल म्हणून ओळखले जाते. आता कोलेस्टेरॉल काय आहे, एक फॅट्सचा एक प्रकार आहे, बरोबर ना. आता कोलेस्टेरॉल आपण म्हणतो रक्तामध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढलं की काय होतं, हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढतं. आता कोलेस्टेरॉल कशामुळे वाढतं, आपण जर जास्त स्निग्ध पदार्थ खाल्ले, स्निग्ध पदार्थ म्हणजे काय, जे जास्त ऑइली पदार्थ आहेत, तेलकट पदार्थ, तुपकट पदार्थ, स्पायसी पदार्थ ह्या टाईपचे जर आपण पदार्थ ग्रहण केले तर काय होतं, कोलेस्टेरॉल जे आहे ते वाढतं. आणि मग कोलेस्टेरॉल जर वाढलं तर ज्या काय आपल्या रक्तवाहिन्या आहेत सगळ्या, बरोबर ना, त्या रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्टेरॉलचा असा एक थर तयार होतो, थर जमा होतो. मग आता जसं आपली पाण्याची पाईप असते, त्या पाण्याच्या पाईपमध्ये जर शेवाळ तयार झालं तर पाणी त्या प्रेशरने तिथून त्याचा प्रवाह होत नाही. मग सेम तसंच जसं पाण्याच्या पाईपचं आहे सेम तसंच आपल्या रक्तवाहिन्यांचं आहे. जर त्या रक्तवाहिन्यांमध्ये जर कोलेस्टेरॉलचं जर आता समजा ही अशी एक रक्तवाहिनी आहे आणि जर असा कोलेस्टेरॉलचा जर थर जमा झाला तर इथून जो काय होणारा रक्त प्रवाह आहे तो सुरळीत होत नाही. मग त्यामुळे कोलेस्टेरॉलचं जर रक्तामध्ये प्रमाण वाढलं तर काय होतं, मग हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते, किंवा तिथल्या त्या अवयवांना व्यवस्थित रक्त पुरवठा होत नाही. मग कोलेस्टेरॉल म्हणजेच काय आहे, फॅट्स आहेत, मेद आहेत. मग आता कोलेस्टेरॉल जे आहे ते संप्रेरक निर्मितीसाठी आणि प्रथिनांच्या निर्मितीमध्ये सुद्धा मदत करतं. आणि कोलेस्टेरॉलचं प्रमाण जास्त झालं किंवा सोडियमचं पण त्यासोबत जर जास्त प्रमाण झालं तर काय होतो, धमनी काठिण्यता हा रोग होऊ शकतो. ओके, आणि धमनी काठिण्यता हा जर रोग झाला तर तिथे आपल्याला ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते व्यवस्थितपणे होत नाही आणि मग तिथे हार्ट अटॅकचं प्रमाण म्हणजे वाढू शकतं किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो. मग आता कोलेस्टेरॉल आपल्याला विचारले की चांगल्या प्रकारचं कोलेस्टेरॉल काय आहे. आता बघा, LDL कोलेस्टेरॉल, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, VLDL म्हणजे काय आहे, व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, LDL VLDL कोलेस्टेरॉल म्हणजे काय, लो डेन्सिटी आणि व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आहे आणि HDL कोलेस्टेरॉल. आता सगळ्यात चांगलं कोलेस्टेरॉल किंवा गुड कोलेस्टेरॉल म्हणून कुणाला ओळखलं जातं, HDL कोलेस्टेरॉल, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. आता सगळ्यात चांगलं म्हणून कुणाला ओळखलं जातं, ह्या HDL ला. ओके, आता HDL हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन हे सगळ्यात चांगलं कोलेस्टेरॉल म्हणून ओळखलं जातं. कोलेस्टेरॉलचा उपयोग कार्य त्याचं काय आहे, जे संप्रेरक निर्मितीमध्ये प्रथिनांच्या निर्मितीमध्ये मदत करतं. कोलेस्टेरॉल हा काय आहे, एक फॅट्सचाच एक प्रकार आहे, ते कक्ष तापमानाला स्थायू पदार्थामध्ये आणि पाण्यामध्ये सुद्धा विरघळत नाहीत. आणि HDL हे सगळ्यात गुड कोलेस्टेरॉल म्हणून ओळखलं जातं. आणि मग LDL आणि VLDL हे सगळे काय आहेत, बॅड कोलेस्टेरॉल आहेत. ओके, कसले आहेत, बॅड कोलेस्टेरॉल. आता हेचं जर प्रमाण जास्त वाढलं, LDL VLDL LDL किंवा VLDL हे जर जास्त झालं तर मग तिथे धमनी काठिण्यता असेल किंवा हार्ट अटॅक असेल हे अशा प्रकारचे त्रास जे आहेत ते होऊ शकतात. पण हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन HDL जे आहे कोलेस्टेरॉल ते गुड कोलेस्टेरॉल म्हणून ओळखलं जातं. मग आता हे सगळं तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागेल.
ओके त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 4 एचडीएल कोलेस्टेरॉल. नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणती विधाने वनस्पतीतील अकार्बनिक पोषक घटकांबाबत सत्य आहेत. आता इथे चार विधान दिलेत सोडियम सल्फर लोह हे मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत ऑक्सिजन कॅल्शियम मॅग्नेशियम हे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत कॉपर झिंक मॅंगनीज हे आवश्यक पोषक तत्व आहेत बोरॉन मोलेबेनम आणि कॅल्शियम हे अनावश्यक पोषक तत्व आहेत. हे असे चार वाक्य दिलेली आहेत. आता बघा वनस्पतीमध्ये वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी एकूण 30 मूलद्रव्ये आहेत. ओके काय आहेत 30 मूलद्रव्ये आहेत. मग आता त्याच्यापैकी 16 मूलद्रव्य ही काय आहेत वनस्पतीच्या वाढीसाठी अति आवश्यक आहेत. कोणती 16 मूलद्रव्य. माता त्याच्यामध्ये मायक्रो आणि मॅक्रो. आता मॅक्रो म्हणजे काय आहे मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे काय आहे स्थूल स्थूल मूलद्रव्य किंवा स्थूल न्यूट्रिएंट्स. ओके आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे काय आहे सूक्ष्म मूलद्रव्य. काय आहेत सूक्ष्म मूलद्रव्य. आता मग ही सूक्ष्म मूलद्रव्य जी आहेत टोटल जी 16 आहेत त्यापैकी 9 जी आहेत ती स्थूल मूलद्रव्य आहेत आणि ही जी काही 7 जी आहेत ती काय आहेत सूक्ष्म मूलद्रव्य आहेत 16 पैकी. मग आता 9 कुठली कुठली आहेत बघा नायट्रोजन आहे सल्फर आहे लोह आहे फॉस्फरस आहे पोटॅशियम आहे त्यानंतर ऑक्सिजन आहे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे हे सगळे काय आहेत कॉपर झिंक मॅग्नीज हे सगळे काय आहेत स्थूल मूलद्रव्य आहेत. ओके पोषक आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये मग ऑक्सिजन कॅल्शियम मॅग्नीज बोरॉन मोलेब्डेनम कॅल्शियम ही सगळी काय आहेत सूक्ष्म मूलद्रव्य आहेत. मग आता आपल्याला काय विचारले की सत्य विधानं कोणती आहेत वनस्पतीमधील अकार्बनिक पोषक संदर्भात पोषक घटकांबाबत सत्य विधाने कोणती आहेत. मग आता सत्य विधानं कुठली कुठली आहेत बघा नायट्रोजन सल्फर आणि लोह हे काय आहेत मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत हे एक विधान बरोबर आहे. मग आता ऑक्सिजन कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत असं विचारले तर हे मायक्रोन्यूट्रिएंट्स नाहीत तर ही सुद्धा काय आहेत मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत त्यामुळे हे विधान काय आहे चुकीचं आहे. ओके आता कॉपर झिंक आणि मॅंगनीज हे आवश्यक पोषक तत्व आहे हे विधान बरोबर आहे आणि बोरॉन मोलेब्डेनम आणि कॅल्शियम हे अनावश्यक पोषक तत्व आहेत तर हे अनावश्यक पोषक तत्व नाहीत तर ही सुद्धा अतिशय महत्त्वाची आणि सूक्ष्म असलेली म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये ही येतात त्यामुळे हे विधान सुद्धा चुकीचं आहे. आता राहिलं काय अ आणि क बरोबर त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. अशा प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मग तुम्हाला लक्षात ठेवायचे की वनस्पतीसाठी एकूण आवश्यक असलेली मूलद्रव्ये किती आहेत 30 म्हणजे वनस्पतीच्या वाढीसाठी 30 मूलद्रव्यांची आवश्यकता असते आणि त्यात ती सगळ्यात महत्त्वाची म्हणजे किती आहे ही 16. मग त्याच्यामध्ये स्थूल म्हणजे मॅक्रोन्यूट्रिएंट्स ती किती आहेत 9 आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे सूक्ष्म मूलद्रव्ये किती आहेत 7. ओके मग हे सगळे नायट्रोजन सल्फर फेरॉन त्याच्यात ऑक्सिजन कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम सोडियम ही सगळी काय आहेत स्थूल मूलद्रव्य 9. ओके आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये कॉपर आहे झिंक आहे मॅग्नीज आहे कॅल्शियम आहे मोलेब्डेनम आहे बोरॉन आहे ही सगळी काय आहेत सूक्ष्म मूलद्रव्य आहेत. हे सगळी 16 जे आहेत ते लक्षात ठेवायचे लक्षात ठेवा. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणते मूलद्रव्य व्हिटॅमिन B12 जीवनसत्वाचा घटक आहे. ओके व्हिटॅमिन B12 आता व्हिटॅमिन B12 चे काय आहे बघा घटक मोलेब्डेनम कोबाल्ट मॅग्नीज कॉपर तर काय आहे याचं उत्तर कोबाल्ट. ओके पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं हे योग्य उत्तर आहे. मग आता व्हिटॅमिन B12 आता ह्याची रोज मात्रा जी आहे ती आपल्याला किती लागते 3 ग्रॅम किती लागते रोज 3 ग्रॅम. आता बघा व्हिटॅमिन B12 आता ह्याच्यामध्ये कोबाल्ट असतं कोबाल्ट हा एक महत्त्वाचा घटक आहे. आता सध्या बघा व्हिटॅमिन B12 ची डिफिशियन्सी जी आहे ती बऱ्याच प्रमाणात वाढताना दिसते बरोबर ना. आता मग हे व्हिटॅमिन B12 जे आहे ते आपल्या शरीरामध्ये जे आहे ते तयार होत असतं. मग आता
विटॅमिन बी 12 कुठे तयार होतं आपण काल बघितलं, म्हणजे बघितलं होतं यकृतामध्ये तयार होतं, बरोबर ना, यकृतामध्ये तयार होतं. मग आता ह्याचं जर व्यवस्थित जर प्रमाण तयार नाही झालं तर वेगवेगळे आपल्याला त्रास होऊ शकतात. आता सध्या व्हिटॅमिन बी 12 ची डिफिशियन्सी बऱ्याच लोकांना सुरू झालेली आहे, मग त्याचे परत बी 12 चे इंजेक्शन वगैरे घ्यावे लागतात. तर व्हिटॅमिन बी 12 असेल किंवा कुठलेही व्हिटॅमिन्स असतील ते आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित असणं गरजेचं असतं. तर कोबाल्ट हा व्हिटॅमिन बी 12 चा एक महत्त्वाचा घटक आहे. पुढचा प्रश्न बघा, वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये कोणती? आता जे आपण बघितलं स्थूल आणि सूक्ष्म. आता बघा सूक्ष्म, आता सल्फर, पलाश, मॅग्नेशियम हे कशामध्ये होते? स्थूल मध्ये होते. मग आता आपल्याला काय विचारलंय? सूक्ष्म. आता मग सूक्ष्म कुठला असणार आहे? जस्त. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. इथं तुम्हाला लक्षात ठेवायचे स्थूल मध्ये 9, ओके, आणि सूक्ष्म मध्ये 7. आणि टोटल असे 16 जे आहेत ती काय आहेत? वनस्पतीच्या वाढीसाठी अतिशय महत्वाची अशी मूलद्रव्य आहेत किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. ओके, पुढे बघा, वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी कोणते घटक आवश्यक आहेत? मॅग्नेशियम, तांबे आणि लोह, तांबे, कार्बन आणि लोह वायू, मॅग्नीज, कॅल्शियम आणि नत्रवायू, आणि कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू. तर कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू, प्राणवायू म्हणजे काय आहे? ऑक्सिजन. हे तीन घटक वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी आवश्यक आहेत. मग आता हे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन वनस्पतीच्या कुठे कशामध्ये असतात? तर सेल वॉल. सेल वॉल म्हणजे आपण काय म्हणतो त्याला? पेशी भित्तिका. कशामध्ये असतात? पेशी भित्तिका मध्ये असतात. त्यामुळे वनस्पतीचं आवरण किंवा एक शरीर रचना कशामुळे येते? ह्या पेशी भित्तिकेमुळे येते. ओके, मग आता पेशी भित्तिकेमध्ये काय काय असतं ह्या पर्यायापैकी बघायचं काय आहे. कधी कधी काय काय प्रश्न पर्यायाकडे बघून पण सोडवता येतात, मग एलिमिनेशन मेथड तिथे तुम्हाला वापरावे लागते की हा पर्याय याचं उत्तर बरोबर असू शकत नाही, मग हे असू शकतं. मग असे तुम्ही पर्याय बघून काय काय प्रश्न आधी प्रश्न वाचून सुटतात, काय काय प्रश्न जे असतात ते तुम्हाला पर्याय वाचून पर्याय समजून सोडवायचे असतात. मग आता बघायचं की शरीर बांधणीसाठी विचारलंय ना, मग शरीर बांधणी कशामुळे होते? पेशी भित्तिकेमुळे होते. मग पेशी भित्तिकेमध्ये वनस्पतीचे काय काय असतं मग बघायचं ह्या पर्यायापैकी काय काय असतं. मग त्याच्यामध्ये कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे पेशी भित्तिकेमध्ये असतं, त्यामुळे त्या वनस्पतीला एक रचना येते. आणि म्हणजेच भित्तिकेमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असतात ज्यामुळे वनस्पतीची एक शरीर बांधणी जी आहे ती तयार होते, वनस्पतीला एक रचना जी आहे ती प्राप्त होते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या जीवनसत्वाची कमतरता प्रौढांमध्ये फारच कमी जाणवते परंतु नवजात बालकांमध्ये त्यामुळे रक्तस्राव होण्याची शक्यता असते? बघा आता कोणत्या जीवनसत्वाची कमी प्रौढांमध्ये जाणवते आणि नवजात जी काही बालक आहेत लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये जर ती कमी झाली तर रक्तस्राव होण्याची तिथे शक्यता असते. आता ह्या प्रश्न उत्तर आहे जीवनसत्व के. ओके, आता हे जीवनसत्व के जे आहे ते कुठे तयार होतं? तर आपल्या लहान आतड्यामध्ये. ओके, कुठे तयार होतं? लहान आतड्यामध्ये. ई कोली नावाचे एक जीवाणू आहे, त्या जीवाणूच्या माध्यमातून व्हिटॅमिन के ची जी काही निर्मिती आहे ती होत असते. मग आता का जे काही पेशी संश्लेषणाची प्रक्रिया आहे, नायट्रोजनचं चयापचय आहे, ही सगळी कामं कोण करतं? तर व्हिटॅमिन के. आणि के व्हिटॅमिन जे आहे, जीवनसत्व जे आहे, ते रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा मदत करतं. ब्लड कॉम्बुलेशन. ओके, ब्लड कॉम्बुलेशन मध्ये सुद्धा काय करतं हे व्हिटॅमिन के जे आहे ते मदत करतं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1, व्हिटॅमिन के ची प्रौढांमध्ये कमतरता जाणवते आणि लहान मुलांमध्ये जर त्याची कमतरता असेल तर रक्तस्राव होण्याची सुद्धा शक्यता असते. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, लिंग परिवर्तित तांदूळ जो सोनेरी तांदूळ म्हणून ही ओळखला जातो त्यात मुख्यत्वे काय असते? आता हा प्रश्न बायोटेक्नॉलॉजीच्या रिलेटेड सुद्धा आहे. तर भारत सरकारने 2005 साली हा गोल्डन राईस जो आहे तो बनवलेला आहे. ओके, गोल्डन राईस. आता हा गोल्डन राईस का बनवला? तर तांदळामध्ये जी काही व्हिटॅमिन ए ची कमतरता आहे ती दूर करण्यासाठी गोल्डन राईस बनवलेला आहे. माता ह्या गोल्डन राईस मध्ये असं एक तत्व आहे जे आपण ते ग्रहण केल्यामुळे तांदूळ गोल्डन राईस जर आपण खाल्ला तर त्यातल्या एका तत्वामुळे त्याचं रूपांतर व्हिटॅमिन ए मध्ये होतं. मग असं कुठलं तत्व आहे हा प्रश्न तुम्हाला GS4 राज्यसेवा मुख्य परीक्षा GS4
बायोटेक्नॉलॉजी जो काही आपला जो काही घटक आहे सायन्स टेक्नॉलॉजीचा ज्याच्यामध्ये 15 प्रश्न येतात त्याच्यामध्ये पण तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि ऑलरेडी आयोगाने मेन्सला हा प्रश्न विचारून झालेला आहे इथून पुढे पण विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला इथे न्यूट्रिशन सायन्स मध्ये पण प्रश्न विचारला आहे तर बीटा कॅरोटीन हे एक तत्व आहे जे गोल्डन राईस मध्ये असतं आणि ते ग्रहण केल्यामुळे त्याचं रूपांतर व्हिटॅमिन ए मध्ये होतं आणि व्हिटॅमिन ए ची कमतरता जी आहे ती दूर होते मग आता बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून हे बनवले लिंग परिवर्तित का म्हटलेलं आहे कारण ते जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून काय बनवलेला आहे हा गोल्डन राईस बनवलेला आहे आता बनवलाय आपली भारत सरकारने पण तो आपल्या सगळ्याच मिडल क्लास फॅमिली मधल्या लोकांना तो विकत घेणं परवडत नाही त्यामुळे आपल्याकडे जेवढं गोल्डन राईसचं जे काही उत्पादन होतं ते सगळं बाहेरच्या देशांना पाठवलं जातं सगळ्यात जास्त म्हटलं तर गोल्डन राईस हा जो आहे तो सिंगापूर हा देश आपल्याकडून जास्तीत जास्त हा राईस जो आहे तो विकत घेतो आता गोल्डन राईसचं बीटा कॅरोटीन आहे ते एक लक्षात ठेवायचं जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून हे बनवलेलं एक जेनेटिक मॉडिफाईड पीक आहे ओके 2005 साली याची निर्मिती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन एक असं तत्व आहे ज्याच्यामुळे व्हिटॅमिन ए ची कमतरता जी आहे ती दूर होते हे सगळं इथं लक्षात ठेवावं लागेल मग आता हे बनवलं कसं दोन तांदळांची रोपटी घेतली मग ए आणि बी अशी दोन तांदळांची रोपटी घेतली आणि मग त्याच्यातले जे काही जीवन गुणसूत्र आहे ती एकत्र केली आणि परत एका तिसऱ्या एका वनस्पतीमध्ये ती काय केली इन्क्लूड केली आणि त्याच्यापासून जी वनस्पती तयार झाली ती म्हणजेच काय आहे गोल्डन राईस ओके हे सगळं लक्षात ठेवा आणि बीटा कॅरोटीन हे तत्व असतं लक्षात ठेवा आता पुढचा प्रश्न बघा 1 ग्रॅम प्रथिनापासून किती ऊर्जा मिळते आता आपलं जे काय डाएट आहे आपला जो आहार आहे त्याच्यामध्ये काय काय असतं प्रोटीन्स फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स ओके आता हे तीन महत्त्वाचे घटक आपल्या आहारामध्ये असतात आपल्या अन्नामध्ये असतात मग आता प्रोटीन्स पासून किती ऊर्जा मिळते असं विचारलेलं आहे तर प्रोटीन पासून 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते ओके प्रोटीन पासून 4 किलो कॅलरी मिळते ओके त्यानंतर फॅट्स पासून 9 किलो कॅलरी ऊर्जा मिळते आणि कार्बोहायड्रेट्स पासून सुद्धा 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते ओके तर प्रोटीन पासून 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा खालील पैकी कोणते विधान योग्य आहे असा प्रश्न विचारला दोन विधाने बघा काय आहेत तांदळामध्ये खैरा रोग जास्त खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो बरोबर आहे खनिज द्रव्याचा जर अभाव असेल तांदळामध्ये तर खैरा नावाचा रोग होतो हे बरोबर आहे आणि पावडरी माइल्ड्यू हा गव्हावरील रोग जमिनीतील पलाशाच्या अभावामुळे होतो आता हे विधान जे आहे ते चुकीचे का चुकीचे कारण पावडरी माइल्ड्यू हा गव्हावरील रोग जो आहे तो दमट हवामानामुळे होणारा बुरशीजन्य रोग आहे ओके काय आहे दमट हवामुळे होणारा बुरशीजन्य रोग आहे तो पलाशाच्या अभावामुळे होणारा रोग नाही ओके तर हा पावडर माइल्ड्यू हा गव्हावरील जो काय रोग आहे तो काय आहे दमट हवामुळे होणारा बुरशीजन्य रोग आहे तर त्यामुळे विधान चुकीचे तर याचं उत्तर काय असणार आहे फक्त अ बरोबर पर्याय क्रमांक 1 पुढचा प्रश्न बघा भारतीय आहारात व्हिटॅमिन ए हे मुख्यत्वे कशापासून मिळते ओके आता व्हिटॅमिन ए कशापासून मिळतं फायटिन टॅनिन ऑक्सिटोसिन आणि कॅरोटीन कशापासून मिळतं कॅरोटीन ह्या घटकापासून व्हिटॅमिन ए मिळतं आता व्हिटॅमिन ए काय काय खाल्ल्यामुळे आपल्याला मिळतं एक तर म्हणजे पालक आपण खाल्ला पाहिजे जास्तीत जास्त शेवग्याच्या शेंगा पालेभाज्या बरोबर ना हे आपलं गाजर हे सगळं आपण बीट हे सगळं आपण खाल्लं पाहिजे त्याच्यातून आपल्याला व्हिटॅमिन ए मिळतं मग व्हिटॅमिन ए ची जर कमतरता असेल तर आपल्याला रातांधळेपणा येऊ शकतो डोळ्यांचे आजार होऊ शकतात डोळ्या चष्म्याचा नंबर वाढू शकतो व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे तर कॅरोटीन हे काय आहे व्हिटॅमिन ए च एक मुख्य सोर्स आहे ओके लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा अंड्यातील कोणत्या भागात प्रमुख प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणतात ओके आता बघा पांढरा बलक पिवळा बलक पांढरा व पिवळा बलक आणि कवच आणि अंड्यात प्रथिनेच नसतात अंड्यात प्रथिनेच नसतात तर असं होऊ शकत नाही बरोबर ना आता अंड्याचे 3 घटक असतात बरोबर ना एक शेल म्हणजे कवच आणि जो काय व्हाईट एग आणि येलो एग हे असे
पिवळा पलक असे तीन घटक असतात. मग आता सगळ्यात जास्त प्रथिन प्रमुख प्रथिन कशामध्ये असतात तर ह्या व्हाईट एग मध्ये असतात. कशामध्ये असतात? व्हाईट एग मध्ये. त्यामुळे उत्तर काय आहे? पांढरा बलक. मग आता व्हाईट एग मध्ये 57% त्याच्यातून प्रथिन मिळतात. ओके 57% आणि येलो एग मध्ये 43%. ओके हे लक्षात ठेवा प्रमाण. आता काही प्रश्न बघा असे साधे सोपे पण असतात जे आपल्या जनरल तुमचं नॉलेज किती आहे तुम्हाला किती कॉमन सेन्स आहे हे विचारलं जातं. काय काय प्रश्न आता सिलेबस तुम्ही जर म्हणजे सामान्य विज्ञान असेल किंवा इतर कुठलाही विषय असेल तर 70% प्रश्न हे तुम्हाला सिलेबसच्या रिलेटेड असतात आणि 30% जे असतात ते तुमचं अवांतर वाचन तुमचा कॉमन सेन्स तुमची डिसिजन मेकिंग ॲबिलिटी तुमचा पेशन्स त्यानंतर तुमचा प्रेझन्स ऑफ माइंड तुमचा हजरज बाबीपणा जो आपण म्हणतो की तुम्ही त्या वेळात कसा विचार करू शकताय कशी क्विक ॲक्शन घेऊ शकताय आणि कमी वेळेमध्ये तुम्ही तो प्रश्न कसा सोडवू शकताय ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या तिथं चेक केल्या जातात आणि त्यांना प्रिलियम्समध्येच जास्तीत जास्त मुलांना बाहेर काढायचं असतं. त्यामुळे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट असेल स्पीड ॲक्युरेसी ह्या सगळ्या गोष्टी त्या 1 तासामध्ये येत्या 30 एप्रिलच्या परीक्षेमध्ये जुळवून आणायच्यात. मग तुम्ही ठरवा मला अजून किती अभ्यास करायचा आहे प्रॅक्टिस किती करायचे. त्यामुळे तुम्ही रोज 1 तास टाइम लावून आधीचे आयोगाचे झालेले पेपर सोडवायचे. 1 तास जर तुम्ही रोजच्या रोज एक जरी पेपर सोडवला आधीचा झालेला तरी तुम्हाला असं एक्झाम हॉलमध्ये बसल्यासारखा फील येईल आणि तुम्हाला स्वतःचं मूल्यमापन करता येईल. मूल्यमापन करताना मग तुमच्या लक्षात येईल की खरंच 100 प्रश्न 60 मिनिटांमध्ये मला सोडवून होत आहेत का. कारण प्रश्न लेंदी असतात प्रश्न समजून घ्यायलाच वेळ लागतो. मग मला प्रश्न लगेच समजत आहेत का प्रश्न वाचून लगेच मला सोडवता येतोय का मग त्याच्यामध्ये ॲक्युरेसी किती पर्सेंटेजपर्यंत मी पोहोचू शकतोय. मग हे सगळं तुम्हाला स्वतःचं मूल्यमापन करण्यासाठी आता येत्या काळामध्ये आज बघा 1 एप्रिल आहे आणि आता फक्त आपल्याकडे खूप कमी वेळ राहिलेला आहे. मग त्यामुळे आता येत्या काळामध्ये नवीन काही वाचत बसू नका. जे तुम्ही आधी वाचलेलं त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करणे जास्तीत जास्त तुम्ही कुठली टेस्ट सिरीज लावू शकता ती टेस्ट सोडवणे आणि जास्तीत जास्त आधीचं झालेला किमान एक तरी पेपर रोज 1 तास वेळ लावून सोडवणे. का सोडवायचा? तुम्हाला स्वतःचं मूल्यमापन करता येईल स्वतःच्या कमतरतांवरती काम करता येईल आणि 30 एप्रिलपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. त्यामुळे रिव्हिजन सराव पेपरचे सराव टेस्टचे पेपर आयोगाचा रोज कंपल्सरी 1 पेपर आणि करंट अफेअर्स एवढंच ह्या येत्या काळामध्ये तुम्हाला वाचायचं आहे. म्हणजे तुम्ही जरा कॉन्फिडेंटली 30 एप्रिलला परीक्षेला सामोरे जाऊ शकाल. आता तशी प्रत्येक गोष्टीची एक रंगीत तालीम असते बघा बरोबर ना. तशी वर्ल्ड कपची मॅच असते शेवटची. वर्ल्ड कपच्या मॅचला जे 2 फायनलमध्ये संघ गेलेले असतात ते आधी एक मॅच ग्राउंडवरती खेळतात. मग तिथं कोण जिंकेल कोण हरेल कोण कुणाचा प्रतिस्पर्धी ह्या गोष्टींचा विचार केला जात नाही कारण प्रॅक्टिस खूप गरजेची असते. ते बघा वर्ल्ड कपच्या मॅचला सुद्धा ते 2 संघ जे असतात जरी एकमेकांचे विरोधक प्रतिस्पर्धी असले तरी सुद्धा ते एक मॅच चांगल्या भावनेनी मला आम्हाला प्रॅक्टिस करायची तिथं जिंकणं हारणं हा भाग नाही पण प्रॅक्टिस करायचं जेणेकरून आपण फायनल मॅचला चांगला परफॉर्मन्स करू शकू म्हणून ते एक मॅच खेळतात ग्राउंडवरती. मग आपल्याला तर ही परीक्षा द्यायची आपला तरी तर कोणी प्रतिस्पर्धी नाही आपणच आपल्याशी स्वतःची स्पर्धा आहे. मग स्वतःच्या कमतरतांशी आपली स्पर्धा आहे. मग त्या जर कमी करायच्या असतील तर रोज आपल्याला रंगीत तालीम म्हणून किंवा एक प्रॅक्टिस मॅच म्हणून रोज किमान आयोगाचा 1 पेपर 60 मिनिटाचा वेळ लावून सोडवायचा आहे. मग तुमच्या लक्षात येईल की खरंच मला 35 सेकंदामध्ये एक प्रश्न सोडवता येतोय का त्याच्यासाठी मला अजून कसा अभ्यास करावा लागेल किती स्वतःवरती काम करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज तुम्हाला येईल. स्वतःचं मूल्यमापन आपण स्वतःशिवाय इतर कोणीच करू शकत नाही. त्यामुळे स्वतःचं मूल्यमापन करायचं असेल तर तुम्हाला रोज 1 तास द्यावा लागेल. मग तुमच्या लक्षात येईल गणित बुद्धिमत्ताच्या प्रश्नाला मला किती वेळ लागतोय प्रश्न सुटतायत का मग 60 मिनिटांमध्ये मी किती अटेम्प्ट करू शकतोय किती प्रश्नांपर्यंत पोहोचू शकतोय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघता येतील. त्यामुळे रोज 1 पेपर टाइम लावून तुम्ही सोडवा. आता बघा पुढचा प्रश्न. हे कोणत्या शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी जबाबदार आहे? कोणतं जीवनसत्व कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी जबाबदार आहे? तर हे उत्तर आहे विटॅमिन डी जीवनसत्व डी. तर हे कॅल्शियम फॉस्फरस लोह झिंक ह्या सगळ्या च्या आंतरिक मात्रेसाठी विटॅमिन डी जे आहे ते जबाबदार आहे. पुढचा प्रश्न बघा. मेदापासून किती ऊर्जा मिळते? आताच आपण या प्रश्नाचं उत्तर इथं बघितलं. बघा प्रथिनांचा आपण बघत होतो ना प्रथिनांपासून किती ऊर्जा मिळते असं विचारलेलं आहे. आता इथं विचारलंय मेदापासून किती ऊर्जा मिळते. मला ह्या वर्षी तुम्हाला कार्बोहायड्रेट्स पासून किती ऊर्जा मिळते असं विचारलं जाऊ शकतं बरोबर ना. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. आतापर्यंत आयोगाने मेदाचं विचारलेलं आहे फॅट्स विचारलेले आहे प्रोटीन्स विचारले ह्यावेळेस कार्बोहायड्रेट्सचं विचारलं जाऊ शकतं.
मग त्याचं उत्तर असणार आहे 4 किलो कॅलरी कार्बोहायड्रेट पासून. आता इथं फॅट्स पासून विचारलं, फॅट्स पासून किती मग अशी आपण बघितलं होतं 9 किलो कॅलरी ग्रॅम इतकी ऊर्जा जी आहे ती फॅट्स पासून मिळते. ओके लक्षात ठेवा. आता बघा पुढचा प्रश्न, कोणते नील हरित शैवाल वातावरणातील नत्र वायूचे स्थिरीकरण करते व भात शेतीची सुपीकता वाढवते. आता नील हरित शैवाल आपण बघितलेलं आहे, नील हरित शैवाला आपण काय म्हणलं होतं, सियानोफायटा. काय म्हणलं होतं, सियानोफायटा. हे मी तुम्हाला शिकवताना पण सांगितलं होतं, कारण शैवालावरती खूप प्रश्न येतात आणि नील हरित शैवालाचं पण सांगितलं होतं की नील हरित शैवालावरती काही ना काहीतरी प्रश्न विचारला जातो. आता आला बघा प्रश्न, आता नील हरित शैवालाला काय म्हणतात वगैरे असे साधे सोपे प्रश्न विचारलेले नाहीत. हे आयोग आहे, आयोग खूप डीप मध्ये प्रश्न विचारतो, म्हणजे काय काय पर्याय तर असे असतात की तुम्हाला कुठल्याच पुस्तकात सापडणार नाहीत. आता इथं सुद्धा बघा किती प्रश्न डीप मध्ये विचारलेला आहे की कोणतं नील हरित शैवाल आहे जे काय करतं, नत्रवायूचं स्थिरीकरण भात शेतीला सुपीक बनवतं, असा प्रश्न विचारला. म्हणजे किती डीप मध्ये प्रश्न विचारलाय बघा, म्हणजे तुमचा अभ्यासाचा आवाका, अभ्यासाची खोली जी आहे, डेप्थ जी आहे ती किती सूक्ष्म असली पाहिजे हे तुम्हाला या आयोगाच्या प्रश्नांवरून लक्षात येते. बघा आता हा नील हरित शैवालाला काय म्हणतो आपण, सियानोफायटा. आता शैवाल म्हणजे काय आहे, ग्रीन अल्गी. ओके काय आहे, ग्रीन अल्गी, ज्याच्यामध्ये हरितद्रव्य आहे ते ग्रीन अल्गी. म्हणजे शैवाल ज्याच्यामध्ये हरितद्रव्य नाही ते काय आहे, कवक. ओके मग आता नील हरित शैवाल ब्ल्यू ग्रीन अल्गी काय आहे, ब्ल्यू ग्रीन अल्गी. ओके आता शैवाल, शैवाल जे आहेत काय आहेत, एक महत्वाचा एक घटक आहेत, बरोबर ना, हे आपल्या सृष्टीमधला एक महत्वाचा घटक आहेत. आणि 90% प्रकाश संश्लेषण जे आहे ते कुणाच्या माध्यमातून होतं, शैवालांच्या माध्यमातून होतं. फोटोसिंथेसिसची जी काही प्रक्रिया आहे ही 90% कुणामुळे होते, शैवालांमुळे होते. आता हे सुद्धा तुम्हाला विधानाचा विचार करा, ह्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, मग त्यामुळे हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके आता शैवाल, शैवालाचे परत 4 प्रकार आहेत, बरोबर ना, ग्रीन, बरोबर, ग्रीन अल्गी, ब्ल्यू ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी आणि रेड अल्गी. आता मग हे नील ग्रीन अल्गी जे आहे, ब्ल्यू ग्रीन अल्गी जे आहे, नील हरित शैवाल जे आहे ते कुठे आढळतं, जमिनीवरती पण आढळतं, घाण पाण्यामध्ये पण आढळतं, भात शेतीमध्ये सुद्धा आढळतं. मग आता हरित ग्रीन, हरित शैवाल जे आहे, ग्रीन अल्गी जे आहे ते कुठेही आढळतं, म्हणजे जमिनीवरती पण पाण्यात पण शैवाल जे आहे ना ते कुठेही आढळतं. आणि ब्राऊन आणि रेड जे आहे ते फक्त आणि फक्त समुद्रामध्ये आढळतात. मग आता शैवालांच्या अभ्यासाला काय म्हणतात असा पण प्रश्न तुम्हाला विचारला जातो, त्याचे उत्तर काय आहे, फायकॉलॉजी. ओके फायकॉलॉजी, शैवालांच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं, फायकॉलॉजी. तर मॉरिस, मॉरिस आणि लायगर. ओके मॉरिस आणि लायगर हे काय आहेत, मॉरिस हे शैवालाचे जनक आहेत. ओके कोण आहेत, शैवालाचे जनक, फादर ऑफ अल्गी. ओके आणि लायगर हे भारतीय शैवालाचे जनक आहेत. हे दोन नावं पण लक्षात ठेवा, विधानांचा विचार करा, ह्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तरी शैवालांचं एवढं सगळं लक्षात ठेवायचं आहे. ओके शैवाल 90% फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण क्रिया शैवालांमुळे होते, ते स्वयंपोषी असतात. ओके शैवालांच्या अभ्यासाला फायकोलॉजी म्हणतात, मॉरिस यांना शैवालाचे जनक म्हणतात, तर लायगर यांना भारतीय शैवालाचे जनक असे म्हणतात. आता नील हरित शैवालाला काय म्हटलं जातं, सियानोफायटा. हा एक शब्द लक्षात ठेवा, कारण ह्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता कोणता नील हरित शैवाल आहे जो भाताची, भात शेतीची सुपीकता वाढवतो, तर हे उत्तर आहे नॉस्टॉक. काय आहे, नील हरित शैवालाचा एक प्रकार आहे नॉस्टॉक. हा काय करतो, भात शेतीमध्ये नत्र स्थिरीकरण करून भात शेतीची सुपीकता वाढवतो. हे एवढं सगळं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, अन्न पदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते. ओके आता कशामध्ये मोजतो आपण आपली जी काय अन्न पदार्थाची ऊर्जा जी आहे ती कशामध्ये मोजतो, कॅलरीज. ओके कशामध्ये मोजतो, कॅलरीज. मग आता पाण्याचं, 1 ग्रॅम पाण्याचं जे काय तापमान आहे, 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस पर्यंत करण्यासाठी, पाण्याचं तापमान वाढवण्यासाठी जेवढी काय उष्णता द्यावी लागते त्यालाच काय म्हटलं जातं, 1 कॅलरी. ओके त्यालाच काय म्हटलं जातं, 1 कॅलरी. कॅलरी म्हणजे काय आहे,
1 ग्रॅम पाण्याचं तापमान 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस पर्यंत वाढवण्यासाठी जेवढी काय ऊर्जा लागते, जेवढी काय उष्णता लागते, ती म्हणजेच काय आहे 1 कॅलरी. आणि अन्न पदार्थाची ऊर्जा जी आहे ती कॅलरी या एककामध्ये मोजतात, कॅलरी या परिमाणामध्ये मोजतात. पुढचा प्रश्न बघा, आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत काय आहे, ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता आहे. आपण जो काही आहार घेतो त्याच्यामध्ये काय काय असतं, प्रोटीन्स, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स. मग यातला मुख्य स्रोत कोणता आहे बघा. ओके, तर मुख्य स्रोत कोणता आहे, तर हा कार्बोहायड्रेट्स आहे मुख्य स्रोत. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता कार्बोहायड्रेट्स पासून आपल्याला 65 ते 80% इतकी ऊर्जा जी आहे ती मिळते. ओके, आता बघा तुम्ही प्रोटीन्स, आता काही काही पदार्थ असे असतात की ज्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात किंवा त्याच्यातून ऊर्जा मिळते, जसं की फ्रुट्स वगैरे आहेत, बरोबर ना. पण खरी ऊर्जा जी आहे ती कशामधून मिळते, कार्बोहायड्रेट्स. आणि कार्बोहायड्रेट्स हे सगळीकडे म्हणजे जास्त प्रमाणामध्ये आहेत, बरोबर ना. आता जसं की प्रोटीन्स पदार्थ प्रथिनयुक्त पदार्थांपेक्षा, फॅट पदार्थापेक्षा कार्बोहायड्रेट्स हे सगळीकडे अवेलेबल होतात, त्याला आपण पिष्टमय पदार्थ असं सुद्धा म्हणतो. आणि त्याच्यातून 65 ते 80% ऊर्जा जी आहे ती मिळते. आता बघा म्हणजे तुम्ही जेवढा कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी घ्याल, बरोबर ना, कार्बोहायड्रेट्सचं जर कार्बचं जर तुम्ही इंटेक कमी घेत ठेव केलं तर ॲटोमॅटिक तुमची एनर्जी लेवल कमी होते, तुमचं वजन कमी होतं, बरोबर ना. मग आता त्याला पर्याय म्हणून आपण प्रोटीन्स असलेलं इतकं तरी काही जास्त खाऊ शकत नाही, त्यामुळे आपला आहार जो आहे, आहार डाएट, तो आपला समतोल असला पाहिजे. म्हणजे असं खूप पण कार्बोहायड्रेट्स नको, खूप पण प्रोटीन्स नको आणि खूप फॅट्स पण नको. मग आता कार्बोहायड्रेट्स मधून आपल्याला जास्त, आपण किती जरी फ्रुट्स खाल्ले तरी आपल्याला भूक लागते, आणि आपली भूक कधी कमी होईल, जेव्हा आपण चपाती भाकरी काहीतरी खाऊ. मग कार्बोहायड्रेट्स ते कशामधून मिळतं, गहू, मका, बाजरी, ज्वारी हे सगळे कडधान्य, ह्याच्यातून कार्बोहायड्रेट्स हे मिळत असतं, बरोबर. मग आता ऊर्जेचा मुख्य स्रोत काय झाला, अन्नामधील आहारातला कार्बोहायड्रेट्स. ओके, पुढचा प्रश्न बघा, लहान मुलांमध्ये रात आंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो, मग असे सांगितलं, बरोबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे. आता रात आंधळेपणा हा जो काही रोग आहे तो कशाच्या अभावामुळे होतो, गुणसूत्राच्या अभावामुळे होणारा अनुवंशिक रोग आहे. ओके, गुणसूत्राच्या अभावामुळे होऊ शकतो. मग आता हा रोग जो आहे, रात आंधळेपणा, रिंग आंधळेपणा, ह्याचं जे प्रमाण आहे ते पुरुषांमध्ये जास्त आहे. का? कारण स्त्रियांमध्ये XX ही गुणसूत्र असतात आणि पुरुषांमध्ये XY ही गुणसूत्र असतात, आणि हा X गुणसूत्राच्या अभावामुळे होणारा रात आंधळेपणा हा रोग आहे. मग त्यामुळे पुरुषांमध्ये ह्याचं प्रमाण जे आहे ते जास्त असतं. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे सूक्ष्म पोषद्रव्य आहे. आता सेम प्रश्न आहे बघा, मगा जो प्रश्न आपण बघितला ना तोच सेम प्रश्न आहे, म्हणजे याच्या रिलेटेडच आता हा तिसरा प्रश्न आहे, बरोबर. जे आपण दुसरा प्रश्न बघितला होता विधाने ओळखा, मग त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की 30 मूलद्रव्य आहेत वनस्पतीच्या वाढीसाठी, त्यापैकी 16 अतिशय महत्वाचे आहेत. मग 16 पण परत मायक्रो आणि मॅक्रो, मॅक्रो म्हणजे स्थूल त्याच्यामध्ये 9 आहेत, आणि मायक्रो म्हणजे सूक्ष्म त्याच्यामध्ये 7 आहेत. मग त्या 7 यातलं कुठलं आहे बघा, जस्त. काय आहे, जस्त. आता हे फॉस्फरस, नत्र, नायट्रोजन, गंधक म्हणजे सल्फर, ही सगळी काय आहेत, मॅक्रो. कसली आहेत, मॅक्रो म्हणजे स्थूल मूलद्रव्य. आता इथे सूक्ष्म काय मग यातपैकी, जस्त. त्यामुळे उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, मानव पालेभाज्यातील सेल्युलोज पचवू शकत नाही, कारण हे विकर त्याच्या जठरात नसते. विकर, आता विकर संप्रेरके आणि जे काय विकर जे आहेत ती कशापासून बनतात, प्रथिनांपासून बनतात. आता असं कुठलं विकर जठरामध्ये नाही. आता आपण पचन संस्थेमध्ये बघितलं होतं जठरामध्ये काय काय असतं, जठरामध्ये कोणती कोणती विकर स्रावली जातात. पेप्सिन इथं आहे बघा, पेप्सिन, बरोबर ना, पेप्सिन. त्यानंतर जे काय इथं आम्लाची गरज असते म्हणून काय स्रावलं जातं, SCL, हायड्रोक्लोरिक आम्ल जे संमत असतं, तीव्र असतं. आणि त्या SCL पासून पेशीभित्तिकेचं संरक्षण, जठराच्या पेशीभित्तिकेचं संरक्षण करण्यासाठी काय तयार होतं, म्युकस. मग लहान मुलांमध्ये रेनिन असतं, त्यानंतर लायपेज पण असतं, बरोबर ना. मग आता नसतं काय, तर काय नसतं, सेल्युलेज. सेल्युलेज हे विकर नसतं, सेल्युलेज सेल्युलेज असतं, पेप्सिन असतं, SCL असतं, म्युकस असतं, लहान मुलांमध्ये रेनिन पण असतं, जठर ग्रंथी
काय करते जठर ग्रंथी स्त्रावते बरोबर ना मात्र काय स्त्रावत नाही सेल्युलोज मात्र जे काय सगळे पृष्ठवंशीय प्राणी आहेत पृष्ठवंशीय प्राणी त्यालाच आपण काय म्हणतो सस्तन प्राणी म्हणजे कोणत्याच सस्तन प्राण्याच्या शरीरामध्ये किंवा कोणत्या सस्तन प्राण्याच्या जठरामध्ये सेल्युलेज हे विकर स्त्रावलं जात नाही त्यामुळे पालेभाज्यांचं पचन जे आहे ते कुठलाही मानव किंवा कुठलाही सस्तन प्राणी जे आहे ते करू शकत नाही त्यामुळे हा प्रश्न उत्तर काय पर्याय क्रमांक 1 पुढचा प्रश्न बघा उच्च ताणासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे आता उच्च ताण म्हणजे काय म्हणतो आपण त्याला हायपर टेन्शन आता हायपर टेन्शन आजार जर टाळायचा असेल तर क्षारांचं प्रमाण किती असलं पाहिजे 5 ग्रॅम प्रतिदिन इतकं क्षारांचं प्रमाण आहारामध्ये असलं पाहिजे पुढचा प्रश्न बघा मानवी गलगंड याच्याशी संबंधित आहे कशाशी संबंधित आहे अन्नातील आयोडीनची कमतरता बरोबर आहे अवतुग्रंथीचे जास्त वेगाने कार्य होते बरोबर आहे रक्तामधील आयोडीनचे अतिवेगाने शोषण होणे बरोबर आहे आता काय राहिलं म्हणजे तिन्हीपेक्षा तिन्ही बरोबर आहे त्यामुळे प्रश्न उत्तर काय आहे वरील पैकी सर्व सर्वच्या सर्व विधान बरोबर आहे आता कलगंड तिथे काय होतं बघा जी आपली जी काही कंठ ग्रंथी आहे त्याच्यामध्ये जी काही थायरॉइड ग्रंथी आहे त्या आयोडीनच्या कमतरतेमुळे काय होतं थायरॉइड ग्रंथी जी आहे ते थायरॉक्सिन नावाचं जे काही हार्मोन असतं ओके थायरॉक्सिन नावाचं जे काही हार्मोन आहे ते हार्मोन जे आहे ते कमी स्त्रावलं जातं कुणाच्या माध्यमातून थायरॉइड ग्रंथीच्या माध्यमातून कशामुळे आयोडीनच्या कमतरतेमुळे ओके आयोडीनची कमतरता झाली तर कंठ ग्रंथी जी आहे थायरॉइड ग्रंथी थायरॉक्सिन नावाचं हार्मोन जे आहे ते कमी स्त्रावते ओके त्यामुळे मग गलगंड मग आता अवतुग्रंथीचं इथं जास्त वेगाने कार्य होतं आणि रक्तातील काय होतं इथं काय होतं थायरॉक्सिन जर इथं आरबीसी जे आहे त्यांचा आकार जो आहे तो मोठा ओके आरबीसीचा आकार काय होतो मोठा होतो अशामुळे आयोडीनच्या कमतरतेमुळे आणि त्यामुळे काय होतं रक्तातील आयोडीनचं अतिवेगाने शोषण होतं ओके मग हे मानवी गलगंडाच्या आजाराशी सगळी संबंधित ही विधान आहे त्यामुळे उत्तर काय पर्याय क्रमांक 4 पुढचा प्रश्न बघा सगळे प्रश्न जे आहेत ते पोषण ह्या टॉपिकवरचे आपले झालेले आहेत तर ह्या पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला विचारले जातात तर डीप मध्ये जरा तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये जास्तीत जास्त सराव पेपर सोडवा आधीचा झालेला पेपर जे आहेत आयोगाचे तर रोज 1 तास 60 मिनिटाचा वेळ लावून सोडवा स्वतःचं मूल्यमापन करा आणि येत्या राहिलेल्या वेळामध्ये 1 महिन्यामध्ये तुम्हाला त्या कमतरतांवरती काम करायला मिळेल आणि स्वतःचं मूल्यमापन स्वतःच करा जेणेकरून तुम्ही कॉन्फिडंटली ह्या 30 एप्रिलच्या परीक्षेला सामोरे जाल ओके तर आपण नेक्स्ट सेशनला जे काय आपले बायोलॉजीमधले जे काही महत्त्वाचे 2 टॉपिक आहेत प्राण्याचं वर्गीकरण वनस्पतीचं वर्गीकरण ह्या 2 टॉपिकवरती आयोगाने आत्तापर्यंत प्रश्न कसे विचारलेले आहेत हे आपण बघणार आहोत त्याचं विश्लेषण जे आहे ते आपण घेणार आहोत मी तात्पुरता तुमचा निरोप घेते धन्यवाद द ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू